नाही, तशाची आता राज्यसभेची निवडणूक आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेसाठी सुद्धा निवडणूक आहे. सर्वसाधारणपणे ह्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशा रीतीने प्रयत्न केले जातात आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये यशसुद्धा मिळतं. कारण ह्या निवडणुका जरी असल्या तरी प्रिफरन्शियल ओढ सामूह तमूह हे फार फार पुढे जे किचकट कामच असतं ते सगळं. त्यामुळे आम्ही जे आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती केली की राज्यसभेची जी एक सीट तुमची वाढवली तुम्ही ती तुम्ही मागे घ्यावी अशी आमची विनंती आहे. त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल. पुढे जे MLC जे आहे एक सीट आम्ही तुम्हाला वाढवून देऊ आणि मग ती सुद्धा निवडणूक जी आहे बिनविरोध व्हायला मदत होईल. आम्ही त्यांना हेही सांगितलं, विशेषतः अनिल देसाई यांनी, अनिल देसाई शिवसेनेतर्फे, आमचे सुनील केदार काँग्रेसतर्फे आणि आम्ही सगळे राष्ट्रवादीचे, आम्ही सगळ्यांनी सांगितलं त्यांना. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं अनिल देसाईने की गणित दाखवलं की तुमच्यापेक्षा आमच्याकडे ज्यादा मतं जी आहेत उमेदवाराला देण्यासाठी अधिकची आहेत. म्हणजे तुमचे दोन येतील निवडून, आमचा एक येईल, तुमचा एक येईल, राष्ट्रवादीचा एक येईल, म्हणजे शेवटच्या जागेसाठी जी गोळाबेरीज करायची आहे उरलेली मतं जी आहेत त्या उरलेल्या मतांची संख्या महाविकास आघाडीकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला ही संधी द्या. आमचा एक उमेदवार राज्यसभेवर आता आहेत, त्याला आपण बिनविरोध जाऊ देऊया, तुम्ही माघार घ्यावी आणि पुढच्या वेळेला जे आहे त्याची भरपाई MLC वेळेला आपण करू. अर्थात त्यांनी मग सांगितलं की माझं का उलटं का नाही करू. आम्ही त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचे राज्यसभात लोकसभेत भरपूर लोक आहेत, आमची माणसंच कमी आहेत तिथे, त्याच्यामुळे आम्हाला तिथे एखादा गेला आमचं ज्यादा मनुष्य तर बरं होईल. परंतु शेवटी यातून जे आहे चर्चा चांगली झाली, हसत खेळत झाली, परंतु आता 3 वाजेपर्यंत जे आहे माघार घ्यायची आहे. त्यामुळे आता आम्ही सुद्धा आमच्या नेत्यांना विचारू की त्यांचा प्रस्ताव काय आहे तो पण सांगू आणि ते सुद्धा जे आहे दिल्लीला बोलतील आणि सांगतील की बा हा त्यांचा प्रस्ताव आहे. साधारणपणे 1-1.5 तासाने पुन्हा एकदा जे आहे त्यांच्याशी डायरेक्ट बोलणं होईल त्यांचं की बा ठीक आहे. आणि मग 3 वाजता जे आहे आपल्याला रिझल्ट त्याचे मिळू शकतील. कुणीतरी एक माघार घ्यावी या अपेक्षेने चाललेल्या प्रयत्नाला यश मिळेल असं आम्हाला तरी वाटतं आहे. सर, आपण जसं तुम्ही सांगितलं की विधान परिषदेची पुढची जागा जी आहे ती तुम्ही ऑफर दिली आहे, मुख्यतः आता महाविकास आघाडीकडे जर मतं आहे गोळाबेरीज केलेली आहे तर अशी ऑफर देण्याची गरज महाविकास आघाडीला का वाटते? का असं आहे की निवडणुकीमध्ये आपली आतापर्यंत सगळ्या प्रथा आहेत, अनेक वेळा ज्या आहेत या राज्यसभेच्या निवडणुका वगैरे ज्या आहेत किंवा विधान परिषदेच्या सुद्धा आपण बिनविरोध केलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी अगोदर पुढाकार घेतल्याशिवाय तर चर्चा होणारच नाही. तर आम्ही तो पुढाकार घेतला, त्याला त्यांनी प्रतिसाद पण चांगला दिला चर्चेमध्ये. तर आम्ही आमचे प्रयत्न शेवटपर्यंत आम्ही करत राहू. काँग्रेसला 2 आणि शिवसेना 2 हा कोटा येतोय, मग तुमच्या तिन्ही पक्षांपैकी परिषदेला कोण एक आपली जागा स्वतःहून देणार? असं आहे की आम्ही सांगितलं ना एक देऊ देऊ. भुजबळ साहेब, महाविकास आघाडीचं
महाविकास आघाडीचा जो उमेदवार आपण दिला होता शिवसेनेकडून, त्या दरम्यान आपल्याला हा विषय लक्षात आला नेमका की आपल्याला भाजपला जे सहावा जो उमेदवार आहे त्याला माघार घेण्यासाठी आधीच विनवणी करायला पाहिजे होती, आता वेळ असं काही नेहमीची हीच पद्धत आहे की फॉर्म भरतात आणि म्हणून तर माघारीचा तारीख जी आहे आणि वेळ ठरलेली असते ना, किंवा तुम्ही भरा परंतु नंतर ज्या तुम्ही चर्चा करा एक दुसऱ्याशी आणि जे काही त्याच्यातून मार्ग निघाला तर बाकी 3 महिन्याच्या आतमध्ये माघारी जाते। नेहमी फडणवीस साहेबांची तुम्ही म्हणताय की पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे, त्यांच्याकडनं नेमकं काय ऑफर आता? त्यांच्याकडून ऑफर अशी होती की ही राज्यसभेची सीट जी आहे तुम्ही आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला एमएलसीची जागा जास्त देतो, अशी त्यांच्या आमचं म्हणणं असं होतं की राज्यसभेची ही जागा आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला एमएलसी जास्त देतो, नेमकं त्याच्या उलट त्यांची जी आहे त्यांचं प्रपोजल होतं। शेवटी असं ठरलं की तुम्ही तिकडे दिल्लीला बोलून घ्या आम्ही चर्चा करू, परंतु आपल्याला स्पष्टच आहे की महाविकास आघाडीकडे जास्तीची जी मतं जी आहे 6व्या उमेदवाराला देण्यासाठी ती महाविकास आघाडीकडे त्यांची बेरीज जास्त आहे। बिनविरोध होईल यावर एकमत होणार का? प्रयत्न सुरू आहेत सर। केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाविकास आघाडीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष सरकार आहे, तुमची जी ऑफर आहे ते केंद्रातलं भाजप स्वीकारेल असं या ठिकाणी म्हणजे एकंदरीत समीकरण पाहिलं किंवा असे संकेत? असं आहे की चर्चा झाल्याशिवाय कुठलाही मार्ग निघत नसतो, तसं आम्ही त्या चर्चेला जे आहे विरोधी पक्षांबरोबर बसून नेत्यांबरोबर बसून तिथे माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यांचे अध्यक्ष जे आहेत भाजप महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील साहेब होते, तर चर्चा तर कोणीतरी सुरू करायला पाहिजे आणि महाविकास आघाडीने ही चर्चा सुरू नाही। पण आपण हे काय धरत करत की महाविकास आघाडी सरकार असतानाही चर्चेला सुरुवात महाविकास आघाडीकडनं केली सरकार म्हणून स्वतः, म्हणजे कसं आहे की शेवटी सरकार म्हणून ह्या राज्यामध्ये प्रथा परंपरा वैचारिक बांधणी पुरोगामी महाराष्ट्र हा सगळा विचार करून ह्या महाविकास आघाडी सरकारने स्वतः सुरुवात केली, याची तू कुठेतरी सगळ्या प्रसारमाध्यमांनी कुठेतरी याच्यावर थोडंसं अवलोकन करा। याच्यावर नाही दावा असं भाजपाचे नेते करतात, म्हणजे आता भाजपाच्या एका नेत्याने ट्विट केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचा विश्वास नाही, त्यामुळेच हे सगळं उठाठेव करतात। आता बाहेर कोण काय बोलतं नाही, त्यांचा आरोप म्हणून हा प्रश्न ते ठीक आहे, आमच्यातून काय बोलतील तसे त्यांच्यातून काय बोलतील, आम्ही तिघे आणि ते दोन आमच्या 5 लोकांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती सामंजस्यपणाने झालेली आहे, आम्ही जे प्रपोजल दिलं त्यांनी एक प्रपोजल दिलेलं आहे, शेवटी जे आहेत ते सुद्धा त्यांच्या सृष्टींबरोबर चर्चा करतील, आम्ही सुद्धा जे काही झालं ते आमच्या सृष्टींसमोर मांडू। अनिल जी आपण जे त्यांना अधिकृत मताचा विषय सांगितला तो त्यांनी जो सांगितलं आपण बरोबर मांडला तो तिथे कारण की मुळात दुसरा उमेदवार सेना विरुद्ध भाजप असा त्याने यातला हा संघर्ष परत म्हणजे संघर्ष म्हणजे राजकीय तेढ निर्माण होताना दिसतो। आदरणीय शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं घटक पक्षांच्या नेत्यांची बोलणं वगैरे झाल्याप्रमाणे आपण भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली केदार साहेब आणि मी अशा रीतीनं आम्ही देवेंद्रजी जे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आहेत चंद्रकांत पाटील त्यांचे अध्यक्ष आहेत यांच्याबरोबर जी बैठक झाली त्या ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या ज्या प्रपोजलवर ज्या जसं त्यांनी हे मांडलं त्या ह्याच्यामध्ये 6वा उमेदवार याच्याजवळ असणारी जी काय मतांची गोळाबेरीज आहे ती मतांची गोळाबेरीज कशा रीतीनं महाविकास आघाडी आणि आपल्या या तिन्ही घटकांमध्ये व्यवस्थितरित्या ती गोळाबेरीज निवडून येण्यापत सहज जाते व्यवस्थितरित्या त्याचं हे विश्लेषण केलं, त्यांनासुद्धा त्याची कल्पना आहे आणि त्यामुळे हे प्रपोजल दिलं आहे की जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं की राज्यसभेची बिनविरोध व्हावी आणि बिनविरोध झाल्यानंतर त्यांचं जे हे याला परिषदेच्या बाबतीमध्ये तर ते व्यवस्थितरित्या मांडण्यात आलं आणि त्यांनी हे केलं की आपण आम्ही श्रेष्ठींशी बोलतो, त्यांनी त्यांचं हे केलं पण सृष्टींशी बोलून इथं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना अवगत करतो आणि मग मुख्यमंत्री साहेबही त्याप्रमाणे निवडणूक झाल्यास पूर्ण बहुमत मिळेल अशी कुठे शंका आहे का शिवसेनेच्या मनामध्ये? त्यामुळे आघाडी सरकार त्यांनी सांगितलं ना की आघाडीकडे जास्त मतं आहेत, अति
ज्यादाची मतं जी आहेत सहाव्या उमेदवाराला देण्यासाठी ती महाविकास आघाडीकडे जास्त आहे. त्याच्यामुळे आम्हाला शंका असण्याचं काय कारण आहे? आपण परिषदेवर जागा सोडू तेव्हा पुन्हा एकदा काँग्रेसला काँग्रेसच्या एका जागेला फटका बसेल का? काँग्रेस तयार आहे का जर असं झालं तर महाविकास आघाडीमध्ये बसू चर्चा? पहा ही जे तो सहावा उमेदवार जो आहे संजय पवार हे शिवसेनेच्या पेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. महाविकास विकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांची आणि विरोधी पक्षांची चर्चा झाली. भुजबळ साहेब हिंदी विज्ञान साहेब एक प्रश्न असा आहे की चंद्रकांत पाटील म्हटलं होतं की आमचा उमेदवार निवडून येईल कोल्हापूरमध्ये त्यांनी तसंच निवडणूक पोटनिवडणूकमध्ये त्यांनी तसंच म्हटलं होतं की आम्ही जर निवडून आलो नाही तर हिमालयात जाईल त्यांचा पुन्हा शब्द पडतो. मला असं वाटतं मागे आम्हाला जायचं नाही.